कुठं जायचं? हे बघा, इथं आता एवढा प्रॉब्लेम चालू आहे आणि मॅडम म्हणते की तिला नाही का दुबईला जायचं आहे अॅनिव्हर्सरीसाठी. दुबईला जायचं म्हणजे दुबई माहिती तुला कुठे? पहिलीच नाही, नावच नाही ऐकलं. दुबईला लांब आहे बाई, इमानानं जा लागतो तिथं. नाही पैसे ऐकत आहे लेकराकडे, ते पाय पहिले लेकराला नेऊ नको म्हणती. तर माझी आई म्हणते मी जाऊ का, तिला भांडे घासायची बघा. तर तिला म्हटलं तुझी अॅनिव्हर्सरी आलेली आहे, तुला कुठं घेऊन जाऊ का सांग बाबा. कुठं जायचं आहे तुला अॅनिव्हर्सरीला? तुला जायचं? किती अॅनिव्हर्सरी आहे तुझी? 35. कधी आहे? तारीखच नाही माहिती. आईला आई म्हणते माझी अॅनिव्हर्सरी 25-26 आहे. आई तुमच्या लग्नात 35 वर्ष झाली माहिती तुला? मग तू 25 कशी म्हणते? 35 म्हणलं ना रे भाऊ. 25 म्हणले मित्रांनो, काय म्हणते? 35 म्हणलं काय माहिती ना. तर लवकरच आमची अॅनिव्हर्सरी येते कोमलची आणि माझी आईची, अजून लांब आहे. तर आजची तारीख आहे 4, तर अजून एका आठवड्याने समजा. कुठं जायचं? हे बघा, इथं आता एवढा प्रॉब्लेम चालू आहे आणि मॅडम म्हणते की तिला नाही का दुबईला जायचं आहे अॅनिव्हर्सरीसाठी. हा कमाल बापू, मधून काय दुबईला? आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरून घेऊ जेवढं आहे तेवढं कोमल मस्तपैकी. मग तू दुबईची अपेक्षा कशी ठेवती माझ्याकडून? कसं म्हणून पाहू? नाही नाही जम. अरे तुम्ही तुक्का लावा, पण कुठं लावा? उज्जैन लावा, काश्मीर लावा, उटी लावा. तुम्ही भारताच्या बाहेर जायचा विचार चालू आहे दुबईला? दुबईला कसं नेणार, कसं काय? हाय काही मिळ. तर कोमलची खूप इच्छा आहे बाबा दुबईला जायची अॅनिव्हर्सरीसाठी. तर तिची खूप इच्छा आहे दुबईला जायची अॅनिव्हर्सरीसाठी. पण तुम्हाला रिअल कारण सांगू, तर आमचं सध्या बजेटच नाही आहे. बजेट म्हणजे फिरण्यासाठीचं बजेट बिलकुलच नाही आहे. परत परीची तब्येत खराब झालेली, ती आत्ताच आजारातून बाहेर आली, तर सध्या तर काही जाऊ शकत नाही. तसा आमचा प्लॅन झाला होता आता कुठंतरी जायचा, माझा झाला होता प्लॅन, पण सध्या काही कॅन्सल केलेला आहे. मग त्यासाठी काय करूया आपण, कोमलला अॅनिव्हर्सरीच्या दिवशी नगरला पाठवूया नाही का? येऊन अगं मग दुसरं काय आहे? हे बघ, एकदा नगरला गेलं तिच्या मम्मीचं प्रेम भेटतं तिला. आपली दीदी येणार आहे ना, नगरला कसं पाठवायचं? हा दीदीला घेऊन जाईल मग, नाही का? मस्त जायचं ट्रेन न बसन यायचं वापस. इथं ट्रेन आहे, तिकडं ट्रेन आहे, पण इथून नगरला ट्रेन नाही. हो का? बस न जायचं मग, डाव डाव करत. हा परी झोपली काय? आण ना मग तिला. नाही आण घेईन ती, झोपली नाही तोच काय. झोपली असे आवाज नको देऊ. का गाई कसं करत सुनाच, लेच खर्च करायचं म्हणते दुबईला जायचं म्हणजे. दुबई माहिती तुला कुठे? पहिलीच नाही, नावच नाही ऐकलं आता. दुबईला लांब आहे बाई, इमानानं जा लागतो तिथं. पैसे ऐकत आहे लेकराकडे, ते पाय पहिले लेकराला नेऊ नको म्हणती. नाही नाही कसं ऍडजस्ट कसं करणार ले प्रॉब्लेम. मित्रांनो काय सांगा तुम्हाला, अवघड चिक्याला आम्ही खाली आणलेले आहे आज, तेव्हा तुम्हाला आवाज येत असेल थोडं चिक्याचा. काय झालं का? झोपली? वा. तर तुम्हाला सांगतोय परी आज तुम्हाला व्हिडिओत नाही दिसणार, बिकॉज ती झोपलेली आहे. आणि कोमल कसल्या गोळ्या घेतेस गं? दवाखान्यात लागला हा ना राव. मित्रांनो काय करा सांगा बरं, आता वाजताय 9:30 आणि मला निघायचं आता पटकन दिशी दुकानामध्ये. तर तुम्हाला तेच सांगायचं आहे की आम्ही आता अॅनिव्हर्सरीसाठी काय प्लॅन करावं, काय प्लॅन करावं. अजून बाकी एक आठवडा तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता आम्ही काय प्लॅन केले पाहिजे आमच्या अॅनिव्हर्सरीसाठी. तर आमची अॅनिव्हर्सरी 4th आहे. तिसरी 4th आहे ना बाई? अगं 4th आहे ना. तारीख माहिती तुला काय येतं सांग? 10 जानेवारी 2021 आहे. तिसरा तर परीचा बर्थडे. दुसरा झाला काय माहिती राव, मला नाही माहित. मित्रांनो या बाया उघड डोकं आउट करतात माहिती, यांना माहित नाही काही नाही.
तुलाच माहित राहते सगळं. आमच्याकडे प्रूफ आहे, तुमच्याकडे काय झाला बरं. माझ्याकडे प्रूफ आहे. दोन नेटचे साड्या आणलेले बर्थडेला, दोन नेटचे साड्या. नेटचे एक दोन्ही बर्थडेला, एक नेटला एक काळी आहे ना. लेस ते बर्थडेला आहे, बर्थडे म्हणजे माझा बर्थडे. लग्नाचा, लग्नाचा असंच माझा बर्थडे सर होता. बर, लग्नासाठी काय ड्रेस वगैरे काय घेतलंय कोमल तू याच्या लग्नाच्या बर्थडेसाठी? साडी, साडी आहे ना माझ्याकडे. या साड्या, साड्या घालते का? साडी नको, काय नाही, एक मस्त एक जीन्स घ्यायची. नाही जीन्स आणून मस्त आहे की साडी नको. आई तू असं ती जीन्स घाली, तुला काही वाटत नाही का? मग तू बी घालत जा ना. वय काय गेले का? मुंबई पुण्याची बाया घालतात माहिती का? आवडत नाही दादाला, आवडत नाही बाया. तू असं काय असं म्हणणं मग माझं वय असं नको बोलू ना, कारण मुंबई पुण्याची बाया घालतात आजकाल जीन्स. वेगळे आपल्या जालन्यातले बाया हसतात, जे हसतात त्याचे दात दिसतात. जाऊ तिकडं, त्यांच्याकडे काय पाहायचं? आपल्या पद्धतीने राहायचं भैया. आपण तू ड्रेस कधी घातलेला तुला लक्षात आहे का? नाही रे, माहिती नाही. का बरं? आईच लग्नाच्या काय घालायची? मॅक्सी. मॅक्सी असायची का? काहून तू पंजाबी ड्रेस नाही वाटले? अवघड आहे राव, माझ्या मम्मीला एकदा आपण काय करूया, मस्तपैकी पंजाबी ड्रेस घालूया. एकदा तरी घालणार, एकदा तरी घालणार. मस्त ड्रेस आणूया तुला. नाटक नाही आई, मला आवडत नाही. घालतात ना, आत्याला घालू, तुला घालू मस्त. झाजा लागली तुम्ही मुंबई पुण्याला असले असते ना, तुम्ही नक्कीच घातले असते. तिकडे गेल्यावर घालून मग. बरं, आई तिकडे आल्यावर घालणार आहे बरं मित्रांनो. काय पुण्याला गेल्यावर घालत जाईन मी, गाऊन घालत जाईन. घालतात आजकाल सगळ्या बाया घालतात, आमच्या इकडे गाऊन वगैरे घालतात, त्याचा काही इश्यू नाही आहे. तर यावेळेस कोमलला आपण एक जीन्स आणि टॉप आणूया मस्तपैकी. कोमलच्या तब्येत बरीच बारीक झालेली आहे, खूप म्हणजे खूप. तिने हे ड्रेस फिटिंग करून घेतले होते, ते पण बारीक झालेत, म्हणजे मोठे झाले ड्रेस, आणि तिची तब्येत खूप बारीक झालेली आहे. तर आता तिला आपण चांगले काहीतरी दोन तीन ड्रेस घेऊन येऊया. तर आता ॲनिव्हर्सरीची काय शॉपिंग करायची ना, ते अजून ठरवायचं बाकी आहे आमचं. त्याचे व्हिडिओज नक्कीच येतील तुमच्याजवळ. तोपर्यंत तुम्ही सजेस्ट करा आम्हाला, आम्ही जालन्यातच केली पाहिजे, जालन्याच्या बाहेर जायला पाहिजे, कारण सध्या पाहिजे, कारण आपल्या परीतला बरं नाही. हा, तर ती परीची तब्येत बरोबर नाही म्हणून मला तरी वाटतं जालन्यातच केली पाहिजे. तरी पण तुमचं काही मत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगू शकता. बाकी आज गुरुवार आहे आणि आज कोमलचा उपवास नाही. कोमल नाही, कोमल यावेळेस गुड गुरुवार धरलेले नाही आहे. त्याचं कारण तुम्ही एका दिवशी व्हिडिओ सांगेल, ती सध्या काही सांगणार नाही, नाही का? हा, आणि बाकी तुम्हाला बाहेर जायचा प्लॅन आहे का मॅडम सध्या? नाही, कसंच नाही ना. चला, बाकी काही विषय नाही, परीच तब्येत व्यवस्थित आहे. पण परी आज व्हिडिओ दिसली नाही, तुम्ही मिस करसाल परीला. तर तुम्ही परीला किती मिस करता ना ते कमेंट्समध्ये सांगा आम्हाला. आणि आम्हाला सकाळी उठली म्हणून ती झोक्यात झोपली. हां, आणि आम्हाला असे कमेंट्स केले की परीला जास्त व्हिडिओ दाखवू नको, तिला नजर लागते, आई तिची नजर काढत नाही का? तर आई काढते की नाही मला नाही माहीत, कारण की मी दुकानात असतो तेव्हा. रोज काढते. हां, आणि ती व्हिडिओ तर मित्रांनो, ती आता आमच्या घरातलं मेंबर आहे, म्हटलं व्हिडिओ तर दिसणारच ना राव, असं कसं बोलता तुम्ही व्हिडिओ दाखवू नको म्हणून. तिला एका कोपऱ्यात झोपून बी नाही ठेवू शकत, लपून बी नाही ठेवू शकत, ती उठून येते इकडे. आत्ता ती नेमकीच झोपली म्हणून व्हिडिओ चालू केला मी, अशा टायमाला व्हिडिओ घ्यावा लागेल मला त्याच्यासाठी, नाही का? हां, अवघड काम आहे आमच्या परीचं. बाकी मला काय वाटते, आपण दरवर्षीप्रमाणेच नाही का एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करावं ॲनिव्हर्सरीचं, नाही का? आणि माहिती का, याला बी गाडीवर नेऊ नको बैला, कुठं बाहेर जाताना तुम्ही कुठं राजूरला बैल नेऊ नको गाडी ना, फोर व्हीलर. हा, त्याच्यात जमते, या गाडीवर नेऊ नको. नाही, डॉक्टर म्हणे प्रवास केला का कुठं? नाही, मी म्हणलं नाही, प्रवासाचा विषय नाही काही जास्त गवतच नाही. आणि राजूरला बघूया, गेलो जाऊया नंतर, राजूरला जायची गरज नाही मला सध्या वाटत. ओके, माझं पाणी भरलं वरती, कोणी वरती नाही आला नाही खाली. ओके, तर मित्रांनो असं काही आमची प्लॅनिंग आहे. आणि आमचा आता दुबईचा प्लॅन जो आहे तो थोडा फिसकलेला आहे. तर आपण असं गृहित धरूया, कोमल आपल्या सबस्क्रायबर लोकांना आपल्या साथ दिली तर आम्ही लवकरच दुबईला पण जाऊ, नाही का? कारण की कुठलंही प्रमोशन वगैरे असो किंवा जाणं फिरणं असो तर ते पैसे आल्यानंतरच करता येतात, तेवढे काही सध्या आमच्याकडे बजेट नाही. मी सिरियसली तुम्हाला सांगतोय, ज्यावेळेस माझ्याकडे बजेट येईल त्यावेळेस मी जाईल. आणि तुमच्यासोबत हे का शेअर करतोय ना ते सांगतो तुम्हाला, कारण की
मला वाटते की जे खरं आहे ते खरं आहे, जे त्याला काही लपून अर्थ नाही आहे. बजेट आहे तर आहे, नाही तर नाही. उगा फुकटचा दिखावा मला आवडत नाही, त्यामुळे मी ते तसं करत नाही. माझ्याकडे बजेट असलं डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओतून शेअर करेल आणि डायरेक्टली घेऊन तुम्हाला दुबईला जाईन सगळ्यांना घेऊन, नाही का? बघूया आता दुबईला मस्तपैकी जाऊया, पण सध्या काही बजेट नसल्यामुळे आपण नाही जाणार आहे. जेव्हा बजेट होईल तेव्हा जाऊया, हो की नाही? हां. आणि कोमलची आता तब्येत ठीक आहे? कोमल पण जरा बारीक झालेली आहे, ती कशाने झाली आता ते नाही माहिती मला. कोमल एकदा उभारून दाखवते का? तू व्हिडिओ दाखवलंच नाही उभे राह एकदा. काल पण व्हिडिओमध्ये खूप कमेंट्स करू लागले होते, कोमल खूप बारीक झाली. हे बघा, आहे का? खूपच खरंच ना राव, माझ्या बायकोची तब्येत खूप खराब झाली. ड्रेस किती लूज झाला बाई, हे बघा, खूपच बारीक झाली राव. पण जाऊ द्या, चांगलं आहे. अजून कमी करायचं म्हणा. आता काय सापळा बनती का बाई? सापळा नाही पण थोडं माझं पण बरंच वजन कमी झालेलं. मी एखाद्या व्हिडिओ दिसेल तुम्हाला, त्यावेळेस तुम्हाला वाटेल की बाबा दादा पण कमी झालं. हां, कारण की मी 75 डेजचं चॅलेंज घेतलेलं आहे, त्यामध्ये आता 15-20 दिवस झाले मला, तर होईल अजून कमी, बघू आता. तर चला, आम्हाला तुम्ही सजेस्ट करत राहा की तुम्हाला म्हणजे आमची ॲनिव्हर्सरी आम्ही जालन्यात करायला पाहिजे की बाहेर करायला पाहिजे, ते आम्हाला सजेस्ट करा तुम्ही कमेंट्समध्ये. आणि कोमलला काय घातलं पाहिजे, साडी पंजाबी ड्रेस? नाही, साडी पंजाबी ड्रेस का घागरा, ही तीन पैकी एक सांगा. घागरा यार, ते बाईकडनं घागरा नेऊन व्यवस्थित शिवून आणते. बरं, तुम्ही सांगा मित्रांनो कमेंट्समध्ये. तोपर्यंत आम्ही जातो आता ऑफलाईन, कारण की आता ॲनिव्हर्सरी जवळ येते आहे म्हटलं तर थोडंफार तयारी वगैरे चालूच आहे. चला, तुम्हाला भेटतो नवीन व्हिडिओ, तोपर्यंत काळजी घ्या. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही एक रेड कलरचं हर्ट आम्हाला पाठवू शकता जर की तुमची इच्छा असेल तर. भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओ, तोपर्यंत काळजी घ्या. सगळ्यांना बाय बाय.